लोकसंख्या दरवर्षी दहा टक्क्याने वाढते जर दोन हजार बारामध्ये मध्ये या गावची लोकसंख्या चोवीसशे होती तर दोन हजार चौदामध्ये मध्ये किती होईल गावची लोकसंख्या किती आहे चोवीसशे ती कधी होती दोन हजार बारामध्ये म्हणजे दरवर्षी किती वाढते दहा टक्के मग दोन हजार बाराची लोकसंख्या दोन हजार बाराची लोकसंख्या किती आहे दोन हजार चारशे किती आहे दोन हजार चारशे ही दोन हजार बाराची आहे परंतु दरवर्षी दरवर्षी दहा टक्के काय होते वाढ होते दरवर्षी किती वाढ होते दहा टक्के मग दोन हजार बारा साली चोवीस होते मग दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदा म्हणजे दोन हजार चौदा म्हणजे दोन वर्षानंतर किती वाढ होईल मग दोन हजार चौदाची लोकसंख्या आपल्याला काढायची आहे म्हणून हे काढत असताना एक लक्षात ठेवा दोन हजार चारशे बरोबर आहे दोन हजार चारशे गुणले किती वाढते दरवर्षी दहा टक्के म्हणजे शंभराला दहा गुणुले शंभराला दहा या पद्धतीनं वाढते आता हे समीकरण सोडा आपल्या लक्षात येईल हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा गेला हा गेला हा गेला हा गेला बरोबर चोवीस गुणोले अकरा गुणोले अकरा म्हणून चोवीस गुणोले एकशे एकवीस बरोबर त्यांचा गुणाकार करा दोन हजार नऊशे चार म्हणजे दोन हजार चौदा साली दोन हजार नऊशे चार ही लोकसंख्या असेल म्हणून पर्याय क्रमांक किती असेल दोन कशा पद्धतीने सोडवलं लक्षात आलं मुलांना चला तर मुलांना पुढील दसादशे चार दराने एका रकमेचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती आहे बत्तीस रुपये आहे तर ती रक्कम किती चार दाराने दसादशे चार दराने एका रकमेचं सरळ व्याज आणि चक्र व्याज यामधला फरक बत्तीस रुपये आहे तर ती रक्कम किती गणित व्यवस्थितपणे वाचा आपल्याला गणित सुटेल अतिशय सोपी ट्रिक्स सांगतो ती संख्या किंवा ती रक्कम ती रक्कम आपल्याला माहीत आहे का माहीत नाही ती रक्कम आपण एक्स मानो ती रक्कम आपण काय केली एक्स मानो म्हणून एक्स मानत असताना काय केलंय की कि किती दरानं दोन वर्षाचं आहे एका रकमेचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधला यातील फरक किती रुपये आहे बत्तीस रुपये आहे हा किती वर्षाचा आहे दोन वर्षाचा आहे मग पहा ती रक्कम आपण एक्स मानू म्हणून एक्स बरोबर पहिल्या वर्षी किती वाढले चार टक्के शंभराला चार गुणले दुसऱ्या वर्षी किती वाढले चार टक्के बरोबर किती बत्तीस दसादसे चार दराने एका रकमेचे सरळ व्याज व चक्रवाड व्याज यातील फरक किती आहे बत्तीस रुपये मग पहा एक्स बरोबर हे गणित सोडवत असताना आपल्याला काय करता येईल बत्तीस गुणले शंभर गुणवले शंभर छदस्तानी चार गुणोले चार मग पहा यांचा गुणाकार करा 48 बत्तीस बे दोन्ही चार दोन्ही आठ म्हणून दोन गुणले शंभर गुणवले शंभर म्हणून एक्स बरोबर किती येतं वीस हजार म्हणून ती रक्कम किती असेल वीस हजार कशा पद्धतीने सोडवलं दोन यातील फरक सरळ व्याजाने चक्रवाढ व्याज एका रकमेचे सरळ व्याजाने चक्रवाढ व्याज यातील फरक किती आहे बत्तीस रुपये आहे म्हणजे पहिल्या वर्षी बत्तीस रुपये हा जो फरक आहे तो व्याजावरती व्याज मिळालेला आहे म्हणून शंभराला चार टक्के मिळाला पुन्हा शंभराला चार टक्के बरोबर बत्तीस म्हणून या पद्धतीने हे समीकरण सोडवलं उत्तर किती आलं वीस हजार म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया ए व बी यांच्या नफ्याचे गुणोत्तर सातास तीन आहे बी व सी यांच्या नफ्याचे गुणोत्तर चारास पाच आहे तर ए व सी यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती गुणोत्तर प्रमाणचे हे गणित आहे ते पहा आपल्याला काय दिले की या ठिकाणी गणित नीट वाचताना पहा ए आणि बीचं दिलं आहे आणि बी आणि सीचे दिले बी ही दोन्ही वेळा दिलेली आहे म्हणून ए बी आणि सी अशा पद्धतीनं मांडून घ्या मग पहा पहिलं गुणोत्तर किती आहे आस तीन आणि दुसरं बी आणि सीचं गुणोत्तर किती आहे आस पाच मग हे सोडवत असताना आपल्याला अशा पद्धतीनं सोडावं लागेल या दोन्हीचा गुणाकार करा या दोन्हीचा गुणाकार करा म्हणजेच या दोन्हीचा गुणाकार किती सात चोक अठ्ठावीस या दोन्हीचा गुणाकार करा चार त्रिक बारा आणि या दोन्हीचा गुणाकार करा किती येतो तिनापाची पंधरा अशा पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवावं लागेल किंवा आपल्याला जर वाटलं तर आपण असंही करू शकतो हे चार हितल्या हे तीन हितल्या सात चोक अठ्ठावीस चार त्रि बारा तिनापाची पंधरा अशाही पद्धतीने लिहा मग आपल्याला लक्षात येईल की ए आणि सीचं गुणोत्तर किती असेल तर ए म्हणजे किती आहे ए आणि सीचं गुणोत्तर बरोबर किती येईल अठ्ठावीस सास पंधरा म्हणून पर्याय क्रमांक किती येईल तीन अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येईल चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया गणित पहा एका संख्येतून त्याच संख्येचे वीस टक्के वजा केले असता एकशे साठ ही संख्या प्राप्त होते तर ती संख्या कोणती ती संख्या माहीत आहे का आपल्याला म्हणून आपण ती संख्या एक्स मानू काय केली ती संख्या एक्स मानू म्हणून एक्सचा चा किती टक्के वजा करायला सांगितले आपल्याला एक्सचा वीस टक्के त्याच संख्येचा वीस टक्के म्हणजे एक्स गुणवले वीस छदस्थानी शंभर बरोबर एकशे साठ मग सोडवा आता आपल्याला ह्या पद्धतीने आपण सोडवत असताना काय होतं का एक्स वाजा वीस एक्स छदस्थानी शंभर बरोबर एकशे साठ लक्षात आलं ह्या एक्सचा वीस टक्के आपण वजा करतोय म्हणून शंभर एक्स वाजा वीस एक्स बरोबर एकशे साठ गुणुले शंभर कारण का सगळ्यांचा पाया आपण काय केला समान करून घेतला म्हणून याची वाजाबाकी करा वाजाबाकी किती येते ऐंशी एक्स बरोबर आपण अशा पद्धतीने केलं एकशे साठ गुणुले शंभर म्हणून एक्स बरोबर एकशे साठ गुणुले शंभर छदस्थानी ऐंशी हा शून्य गेला हा शून्य गेला आठ एक आठ आठ दोन्ही सोळा म्हणजे वीस राहिलं म्हणून एक्स बरोबर वीस गुणले दहा बरोबर दोनशे ती संख्या किती मांडली होती एक्स कि ती संख्या आपण किती मांडली होती वीस म्हणून उत्तर किती आलं दोनशे म्हणून दोन पर्याय क्रमांक किती आला चार काय केलं एका संख्येतून त्याच संख्येचा वीस टक्के वाजा केला ती संख्या एक्स मांडली म्हणून तिचा वीस टक्के म्हणून एक्स गुणले वीस छेदस्थाने शंभर हे समीकरण आपण सोडवलं उत्तर किती आलं दोनशे पहा एक्स वाजा वीस एक्स छेदस्थाने शंभर बरोबर एकशे साठ म्हणून शंभर तिन्हीचा पाया समान करून घेतला शंभर एक्स वाजा वीस एक्स बरोबर एकशे साठ याही पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येतं आणि मग पहा आपल्याला याही पद्धतीने पर्यायावरून देखील गणित सोडवता येतं ते कशा पद्धतीनं या तीनशेचा वीस टक्के करा या तीनशेचा वीस टक्के काढल्यावर किती येतं तीनशे वजा वीस किती येतं साठ म्हणजे याचं उत्तर येतं दोनशे चाळीस म्हणून आपल्याला किती आलं पाहिजे होतं एकशे साठ म्हणून हा पर्याय बसत नाही म्हणून चारशे घेतला आपण चारशेमधून चारशेचे वीस टक्के काढले तर किती येतं ऐंशी म्हणून त्याचं उत्तर येतं तीनशे वीस म्हणून हाही पर्याय बसत नाही बरोबर आहे मग आपण पाहतो आता पाचशे पाचशेचं पाशे, वीस टक्के केलं पाचशे वजा शंभर वीस टक्के तर किती येतं चारशे म्हणून आपण ह्या दोनशेचं पाहूया दोनशेचं वीस टक्के वजा केलं किती चाळीस किती एकशे साठ म्हणून पर्याय कोणता येतो पर्याय कोणता येतो दोनशे अशाही पद्धतीने आपल्याला पर्यायावरून हे गणित सोडवता येतं चला तर मुलांनो पुढील उडी पाहूया सात हजार तीनशे रुपये रकमेचे दसादसे दहा दराने पाच दिवसाचे व्याज किती हे गणित सोडवत असताना आपल्याला पहा की ज्यावेळेस आपण व्याज काढणार आहे सरळ व्याज बरोबर किंवा व्याज बरोबर मुद्दल गुणवले दर गुणवले कालावधी छेदस्थानी शंभर या सूत्रामध्ये आपण ह्या किमती मांडूया मुद्दल किती आहे सात हजार तीनशे दर किती आहे दहा कालावधी आपल्याला पाच दिवसाचा दिला त्याच्याऐवजी आपण एक वर्षाचा करूया काय करूया एक वर्षाचा छेदस्थानी शंभर हा शून्य गेले हा शून्य गेले म्हणून सातशे तीस रुपये सातशे तीस रुपये हे किती एका वर्षाचे व्याज आहे कशाचे एका वर्षाचे व्याज किती आहे सातशे तीस रुपये मग एका वर्षामध्ये एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात किती दिवस असतात तीनशे पासष्ट एका वर्षाचे व्याज सातशे तीस म्हणजे एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात म्हणून आपल्याला विचारले काय पाच दिवसाची व्याज किती म्हणून एका दिवसाचं व्याज एका दिवसाचे व्याज बरोबर सातशे तीस भागिले तीनशे पासष्ट बरोबर दोन रुपये किती येतं दोन रुपये म्हणून आपल्याला काय विचारले की पाच दिवसाचे व्याज पाच दिवसाचे व्याज बरोबर पाच गुणवले दोन बरोबर किती येईल दहा रुपये कशा पद्धतीने सोडवलं गणित आपण पहिल्यांदा आपण सरळ व्याज काढलं की आलं ते एका वर्षाचं काढलं सातशे तीस रुपये मग एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात म्हणून एका दिवसाचं व्याज काढलं की त्यालं दोन रुपये म्हणून पाच दिवसाचे बरोबर पाच गुणवले दोन बरोबर दहा म्हणून एका पाच दिवसाचं व्याज किती आलं दहा म्हणून पर्याय क्रमांक किती आला दोन चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहू एका दुकानदाराची उलाढाल तीनशे रुपयावरून सातशे वीस रुपये झाली तर सेकडा वाढ किती झाली पहा सुरुवातीची उलाढाल किती होती सुरुवातीची उलाढाल सुरुवातीची उलाढाल किती आहे तीनशे रुपये आत्ता किती झाली हो वाढ म्हणजे आत्ताची उलाढाल किती आहे आत्ताची उलाढाल किती आहे सातशे वीस रुपये म्हणजे पहा सुरुवातीची जी उलाढाल होती ती सुरुवातीची उलाढाल होती तीनशे रुपये आत्ताची उलाढाल किती आहे सातशे वीस रुपये मग पहा वाढ किती झाली झालेली वाढ किती आहे सातशे वीस वजा तीनशे बरोबर किती आहे चारशे वीस रुपये वाढ झाली ही त्याची झालेली वाढ होती मग वाढ किती रुपयावर झाली आपल्याला जर शेकडा वाढ काढायची असेल तर सुरुवातीच्या उलाढालीवरतीच काढावी लागते सुरुवातीच्याच उलाढालीवरती काढावी लागते म्हणून शेकडा वाढ किती झाली तर सेकडा वाढबरोबर सुरुवातीची उलाढाल किती होती तीनशे रुपये आता झालेली वाढ किती आहे चारशे वीस रुपये तर सेकडा किती हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले तीन एक तीन तीन चौक बारा शून्य तीन चौक बारा म्हणजे झालेली शेकडा वाढ किती आहे एकशे चाळीस झालेली वाढ किती शेकडा एकशे चाळीस पहा तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन चौक बारा म्हणून झालेली वाढ किती होती पर्याय क्रमांक एक एकशे चाळीस झालेली वाढ किती एकशे चाळीस टक्के म्हणून अशा पद्धतीचं आपल्याला हे गणित सोडावं लागेल काय करावं लागेल की सेकडा वाढ असेल किंवा सेकडा नपा अगर सेकडा तोटा हा खरेदी किमतीवरती काढला जातो सुरुवातीच्या तसं सेकडा वाढ ही सुरुवातीच्याच किमतीवरती काढली जाते सुरुवातीची तीनशे होते वाढ झालेली चारशे वीस म्हणून सेकडा वाढ किती झाली एकशे चाळीस चला तर मुलांनो